नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट साठी कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. सेंट्रल कास्ट म्हणजेच केंद्र सरकारचे जातीचे प्रमाणपत्र, त्यासाठी अर्ज कशा प्रकारे करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत व ते सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला किती दिवसात तुम्हाला भेटणार आहे याची आपण संपूर्ण प्रोसेस बघूया. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी आपले सरकार महाऑनलाईन या पोर्टलवरती यायचंय. याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, युजर आयडी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचंय. जर ऑलरेडी रजिस्टर केला असाल तर, या ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी न्यू युजर रजिस्टर हेअरचा जे ऑप्शन दिला आहे आपल्याला, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचंय आणि या ठिकाणी ऑप्शन फर्स्ट जे आहे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी 10 अंकी मोबाईल नंबर टाकून घ्या आणि सेंड ओटीपी करून या ठिकाणी ओटीपी टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी युजर नेम या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, म्हणजे युजर नेम तुम्हाला या ठिकाणी तयार करायची आहे. या ठिकाणी युजर नेम टाकल्यानंतर या ठिकाणी चेक अवेलेबिलिटी यावरती क्लिक करून या ठिकाणी अवेलेबल आहे का नाही हे तपासून घ्यायचंय. त्यानंतर तुमचं नाव आणि लॉग इन करते वेळेस पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला सेट करून घ्यावे लागणार आहे. संपूर्ण नाव आणि तुमचा डेट ऑफ बर्थ, एज या ठिकाणी टाकल्यानंतर या ठिकाणी ऍक्सेप्ट करून तुम्हाला या ठिकाणी नवीन युजर जे आहे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय, म्हणजे रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्यायची आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर या ठिकाणी या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी युजर नेम मध्ये तुमचं युजर नेम जे तुम्ही सेट केलात ते युजर नेम या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे पासवर्ड तुम्ही सेट केलात रजिस्ट्रेशन करते वेळेस तेच पासवर्ड या ठिकाणी टाकून जे कॅप्चा दाखवत आहे ते कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय. त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करायची आहे. रिव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये रिव्हेन्यू सर्व्हिसेस, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला सिलेक्ट करून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं आपण प्रोसीड कराल रिव्हेन्यू डिपार्टमेंटचा एक नवीन टॅब ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सर्व्हिस लिस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं आपण सर्व्हिस लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक कराल तुमच्या समोर रिव्हेन्यू डिपार्टमेंटचे ऑल सर्व्हिसेस तुम्हाला या ठिकाणी दिसले जातील. यामध्ये कास्ट सर्टिफिकेट शोधून त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये कास्ट सर्टिफिकेट साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची लिस्ट या ठिकाणी दिली आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून तुमच्या मोबाईल किंवा पीसी मध्ये सेव्ह करून ठेवायचे. त्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं आपण कंटिन्यू कराल, कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटच्या या लिस्टमध्ये तुम्ही कोणत्या कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज करत आहात किंवा अप्लाय करत आहात ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचंय. जसे की मी या ठिकाणी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट फॉर ओबीसी, मी ओबीसी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय करत आहे तर या ठिकाणी मी हा ऑप्शन सिलेक्ट करतो. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कोणत्या कास्ट सर्टिफिकेट साठी तुम्ही अप्लाय करत आहात ते ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. हे एवढं सिलेक्ट केल्यानंतर जे कोणी अर्जदार आहे अर्जदाराचे या ठिकाणी नाव ऑटोमॅटिकली येऊन जातील. जसं की तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस जे तुम्ही नाव टाकलात ते ऑटोमॅटिकली येतील, त्यामध्ये काही तुम्ही दुरुस्ती करू शकत नाहीये. त्यानंतर अर्जदाराचं या ठिकाणी वडिलांचं नाव या ठिकाणी संपूर्ण टाकून घ्यायचंय. वडिलांचं नाव टाकल्यानंतर या ठिकाणी अर्जदार काय काम करतो हे तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. जर स्टुडंट असतील तर स्टुडंट करा किंवा फार्मर किंवा कोणते जे इतर काम करत असतील ते या ठिकाणी तुम्हाला ऑक्युपेशन सिलेक्ट करायची आहे. ऍप्लिकेंट डिटेल्स हे एवढे भरल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करून जो कोणी अर्जदार आहे
अर्जदाराचं या ठिकाणी संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागणार आहे. तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आणि तालुका आणि गाव, ज्या गावात अर्जदार राहतो ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर तुमच्या एरियाचा 6 अंकी पिनकोड या ठिकाणी टाकून खाली स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर रिलेशन ऑफ बेनिफिशियरी विथ ऍप्लिकंट, यामध्ये तुम्हाला जो कोणी अर्जदार आहे हे अर्ज कोणत्या लाभार्थ्यासाठी करतोय, त्यांचं आणि तुमचं रिलेशन काय हे तुम्हाला सिलेक्ट करायचे. जसं की या ठिकाणी मी मुलासाठी करतोय तर या ठिकाणी सन हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ज्या कोणासाठी तुम्ही करतायत त्यांचं हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर बेनिफिशियरी डिटेल्स मध्ये त्यांचं या ठिकाणी संपूर्ण नाव, म्हणजे जो कोणी या कास्ट सर्टिफिकेटचा असो किंवा या सर्व्हिसेसचा लाभ घेणार आहे त्यांचं या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचंय, आणि जेंडर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि समोर जायचंय. जर तुम्ही स्वतःसाठी हा अर्ज करत आहात किंवा हा कास्ट सर्टिफिकेटसाठी तुम्ही अप्लाय करत आहात तर या ठिकाणी सेल्फ हा ऑप्शन सिलेक्ट करायचाय. त्यानंतर कास्टमध्ये बेनिफिशियरी कास्ट आणि कॅटेगरी डिटेल्स मध्ये या कास्ट या ऑप्शन मध्ये तुमची जात काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. जात या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर कॅटेगरी मध्ये तुम्ही चेंजेस करू शकत नाही. यामध्ये रिलिजन मध्ये तुम्ही हिंदू किंवा अदर जे असतील ते सिलेक्ट करू शकता. त्यानंतर हे सगळे डिटेल्स या ठिकाणी टाकल्यानंतर खाली स्क्रॉल करायचंय आणि बेनिफिशियरी अदर डिटेल्स मध्ये काहीही टाकणं गेलं तरी चालेल, मॅन्डेटरी नाहीये. तर यामध्ये जे आहे अटॅचमेंट टू बी अटॅच, म्हणजेच या कास्टचे तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतील ते या ठिकाणी तुम्हाला एएस करा, आणि डिस्क्रिप्शन मध्ये कोणत्या प्रकारचे कागदपत्र तुमच्याकडे अवेलेबल आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागणार आहे. जसं की या ठिकाणी बर्थ रजिस्ट्रार, जसं की या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट जर अवेलेबल असतील तर या ठिकाणी येस करा, आणि त्याचा नंबर किंवा सर्टिफिकेट कोणता आहे हे या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जे आहे येस नो हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला टाकावे लागणार आहे. जसं की या ठिकाणी स्कूल ऍडमिशन जर असतील ऍप्लिकंटचे, या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी टीसी किंवा निर्गम जे कोणते अवेलेबल तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील ते सगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त करून येस करून त्या डिस्क्रिप्शन मध्ये कोणता सर्टिफिकेट किंवा कोणते कागदपत्र तुमच्याकडे अवेलेबल आहे हे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल किंवा टाकावं लागणार आहे. जसं की या ठिकाणी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असो किंवा निर्गम असो, कोणत्या शाळेचे आहे हे तुम्हाला टाकून, टीसी आहे का निर्गम आहे हे अशा प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये जर व्हॅलिडिटी असतील तर या ठिकाणी येस करा, आणि कोणाचे व्हॅलिडिटी आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय. जर स्वतःचे असतील तर या ठिकाणी सेल्फ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता. जर रिलेटिव्हचे असतील तर या ठिकाणी रिलेटिव्ह व्हॅलिडिटी किंवा अदर हे याच्या मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला जे त्या सर्टिफिकेटचं थोडीफार डिस्क्राईब करायचंय. तर यामध्ये येस नो हा ऑप्शन सिलेक्ट करून जर येस करत आहात तर तुमच्याकडे कोणते सर्टिफिकेट आहे त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचंय. जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर नो हा ऑप्शन हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये जे काही रेड स्टार असतील तेच तुम्हाला भरावे लागणार आहे. तर यामध्ये एव्हिडन्स ऑफ द ऍप्लिकंट ओरिजिनल विलेज ऑर टाउन जर असतील तर येस करा, अदरवाइज या ठिकाणी नो करू शकता. त्यानंतर जर कोणी अदर रिलेटिव्ह ओबीसी कास्ट सर्टिफिकेट मध्ये आहेत का किंवा त्यांचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे का हे ऑप्शन तुम्हाला येस किंवा नो या ऑप्शन मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर ऍफिडेव्हिट मध्ये फॉर्म नंबर 2 आणि 3 जे आहे तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचे आहेत, आणि हे सगळं भरून तुम्हाला यांचं सिग्नेचर करून फॉर्म नंबर 2 आणि फॉर्म नंबर 3 हे तुम्हाला एकाच पीडीएफ मध्ये तुम्हाला मर्ज करून भरून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. जर तुमच्या कास्टला रिक्वायर्ड असतील तर हे तुम्ही करू शकता, अदरवाइज तुम्ही नो हा ऑप्शन बी सिलेक्ट करू शकता.
त्यानंतर हे सगळे डिटेल्स या ठिकाणी येस नो केल्यानंतर यामध्ये जर तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणाचे कास्ट असतील तर या ठिकाणी येस करा. जर येस कराल तर तुमच्याकडे कोणाचे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि तुम्हाला कधी भेटलेलं आहे हे तुम्हाला टाकावं लागणार आहे. त्यानंतर रिझन मध्ये कोणत्या कारणासाठी तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हवं आहे या ठिकाणी तुम्हाला रिझन टाकायचं आहे. आणि डू यू नीड एफिडेव्हिट, जर असतील तुमच्या कास्टला रिक्वायर्ड तर येस करा, अदरवाइज नो करू शकता. त्यानंतर ऍक्सेप्ट करून सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे की या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड केल्यानंतर सेव्ह करायचे, सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी जे कोणी अर्जदार आहेत अर्जदाराचे या ठिकाणी लाईव्ह फोटो तुम्हाला अपलोड करावा लागेल, जे की फोटो 160 पिक्सल ते 212 पिक्सल एवढी त्याची स्पेसिफिकेशन हवी आहे. यामध्ये तुम्ही स्पेसिफिकेशन बघू शकता आणि फोटो कशा प्रकारे रिसाइज करू शकता याचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, जे की डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन. तुम्ही ते पाहून सुद्धा तुमचा फोटो विद इन साइज मध्ये बनवू शकता. यामध्ये कोणकोणते तुमच्याकडे अवेलेबल असतील, कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतील, ते सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. हे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड करून घ्यायचे आहेत. मॅक्झिमम डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता जेणेकरून तुमचा फाईल रिजेक्ट होणार नाही. हे जे सेल्फ डिक्लेरेशन आहे, सेल्फ डिक्लेरेशन वरती क्लिक करून याचा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आणि संपूर्ण भरून जो कोणी अर्जदार आहे अर्जदाराचं या ठिकाणी नाव या ठिकाणी टाकून सिग्नेचर करून तुम्हाला अपलोड करावा लागेल. अपलोड करण्यासाठी एक जे ऑदर ऑप्शन दिला आहे यावरती ऑदरच्या या सेक्शन मध्ये तुम्ही अपलोड करू शकता. जसे की या ठिकाणी ऑदरच्या ऑप्शन मध्ये तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. जास्तीत जास्त डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करावे लागेल जेणेकरून तुमचा फाईल रिजेक्ट होणार नाही. या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं आपण अपलोड या डॉक्युमेंट यावरती क्लिक कराल, जे तुमचे डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट केलात किंवा डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलात ते अपलोड होईल. त्यानंतर तुम्हाला ओके करून जे तुमचा लास्ट स्टेप आहे, जे की तुम्हाला पेमेंट करून तुमचा लास्ट स्टेप कम्प्लीट करून घ्यायचे, यामध्ये कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचे आणि जे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचं जे ऑप्शन दिलं आहे यावरती तुम्हाला क्लिक करून प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. हे एवढं केल्यानंतर QR कोड, UPI, वॉलेट किंवा नेट बँकिंग कोणत्याही पेमेंटच्या मेथडने तुम्ही 57.20 रुपये या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. या ठिकाणी पेमेंट कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्या समोर एक रिसिप्ट जनरेट होईल, जे रिसिप्ट याची तुम्हाला PDF किंवा याचा प्रिंटआउट काढून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचंय, जेणेकरून याचा तुम्ही स्टेटस चेक करू शकता. स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं आहे याचा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन. तुम्ही ते पाहून सुद्धा तुमचा ऍप्लिकेशन तुमचा जे आहे अप्रूव्ड झालाय का पेंडिंग मध्ये हे तुम्ही तपासू शकता. जसं की या ठिकाणी तुम्ही रिसिप्ट जी आहे डाउनलोड करू शकता. या डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्यानंतर तुमचा जे स्टेटस आहे इन प्रोसेस आहे का रिजेक्टेड आहे हे या ठिकाणी तुम्ही तपासू शकता. जर रिजेक्ट होत असतील तर कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला तपासून कोणते डॉक्युमेंट तुम्हाला जे रिक्वायर्ड आहे ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आणि रिसबमिट सुद्धा करू शकता. जसं की या ठिकाणी जर तुमचं सर्टिफिकेट जे तुमचं जे अर्ज आहे ऍक्सेप्ट करत असतील, ऍक्सेप्ट केल्यानंतर या ठिकाणी जे सर्टिफिकेट पेंडिंगच्या ऑप्शन मध्ये आहे तुम्हाला सर्टिफिकेटच्या या ऑप्शन मध्ये किंवा कॉलम मध्ये जे आहे डाउनलोडचा ऑप्शन दिला जाईल. डाउनलोड या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमचा कास्ट सर्टिफिकेट किंवा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट फॉर OBC किंवा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुम्ही इतर कोणत्याही कास्ट सर्टिफिकेटसाठी तुम्ही अप्लाय करत आहात अशाच पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता आणि ते सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समस्या असतील किंवा काही अडचण होत असतील, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटमध्ये काही फॉर्म भरते वेळेस काही प्रॉब्लेम येत असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता, जेणेकरून तुमचे
हे प्रॉब्लेम मी लवकरात लवकर सॉल्व्ह करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.